Welcome to session second. In this session we see some more problems on equation of circle. See the circle. If circle touches x axis, हे circle जर x axis ला touch करणार असेल तर हा x axis आहे, x axis असेल तर what is its radius? Suppose coordinates of this point is h k. जर सेंटरचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती असतील तर या सर्कलची रेडियस काय आहे. हे सर्कल एक्स ऍक्सिसला टच करणार म्हटल्यावर असं पण असू शकतं. ओके, अशा प्रकारचं सर्कल एक्स ऍक्सिसला टच करणार हे फर्स्ट क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट किंवा सेकंड, थर्ड, असे चार प्रकारचे सर्कल तुम्हाला काढता येऊ शकतात जे एक्स ऍक्सिसला टच करता येते. आणि म्हणून व्हेन सर्कल टचेस एक्स ऍक्सिसला टच करणारं असेल तर देन रेडियस इक्वल टू जर इथं असेल तर समजा हा कोणता क्वाड्रंट आहे, सी मायनस के. हा कोणता क्वाड्रंट आहे त्याचा, हा त्या पॉईंटचा कोणता क्वाड्रंट आहे, वाय क्वाड्रंट आहे. मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर. ओके, सिमिलरली व्हेन सर्कल टचेस वाय ऍक्सिस, जर वाय ऍक्सिसला टच करणार असेल तर रेडियस इक्वल टू काय, मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट, बिकॉज रेडियस नेवर निगेटिव, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर. आणि इफ सर्कल टचेस बोथ द ऍक्सिस, if circle touches both axes, दोन्ही ऍक्सिसला टच करणार असेल तर रेडियस इक्वल टू मॉड ऑफ एक्स ऑर वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर. एक्स ऑर वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर हा बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, आता हा तुमचा सर्कल आहे. पुढची केस बघा, व्हेन हा सर्कल आहे, सपोज दिस इज अ सेंटर ऑफ सर्कल एच सी एच कॉमा के, अँड इफ दिस सर्कल टचेस द लाईन, ज्या लाईनचं इक्वेशन आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो. If circle with center, C, H, comma K touches the line AX plus BY plus C equal to 0, the radius काय येणार. Then what is the radius of the circle? Radius of the circle म्हणजेच काय काय आहे, length of perpendicular from center on line. आणि हा फॉर्म्युला आहे, कशी काढतो माहिती आहे ना, x ऐवजी x कोऑर्डिनेट, y ऐवजी y कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट, प्लस c अपॉन कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर प्लस कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर. अँड इन दिस वे वी फाईंड सो मेनी प्रॉब्लेम्स ऑल्सो. ओके, आणखी इफ अ सर्कल मेक्स इंटरसेप्ट, हे तुमचं सर्कल आहे आणि हे सर्कल जर एखाद्या लाईनचा इंटरसेप्ट करत असेल, हा ए बी इज द लेंथ ऑफ द इंटरसेप्ट ऑफ ऑन द लाईन अँड सी एच के बी द सेंटर, देन हाऊ टू फाइंड ए बी. समजा तुम्हाला दिला आहे 2A, ड्रॉ सी एम परपेंडिक्युलर, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन एनी कॉर्ड ऑफ अ सर्कल बायसेक्ट द कॉर्ड, म्हणजे हा काय होईल, ए होईल, हा काय होईल, ए होईल. सी एम म्हणजे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आहे, त्याला हा फॉर्म्युला वापरणार. मग हा माहिती आहे मग बाय पायथागोरस थेरम वापरून काय काढणार, याचा आर काढणार आणि तुम्हाला पुन्हा सर्कलचं
रेडियस मिळणार. रेडियस काढण्याचे वेगवेगळ्या आयडियाज किंवा कोऑर्डिनेट काढण्याच्या आयडियाज याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. ओके, पहिला प्रॉब्लेम, फाइंड द इक्वेशन ऑफ द सर्कल विथ सेंटर 2-3 अँड टचिंग द एक्स ॲक्सिस. सेंटर दिला आहे आपल्याला सर्कलच्या इक्वेशनसाठी, सेंटर आणि रेडियस दोन्ही हवे आहेत. मग रेडियस आहे का? नाही. हियर सेंटर वी डिनोट बाय सी एच के अँड विच इज गिव्हन टू बी 2-3. रेडियससाठी काय दिलं आहे? कंडिशन दिलेली आहे, सिन्स सर्कल टचेस एक्स ॲक्सिस अँड देअरफॉर हे सर्कल आहे आपलं, हे सर्कल काय करतं? एक्स ॲक्सिसला टच करतं. याचा अर्थ रेडियस इक्वल टू मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर, आणि म्हणून रेडियसची किंमत आहे मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट, म्हणजे रेडियस किती आहे? 3 आहे. अँड देअरफॉर आणि म्हणून मग इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर 2-3 अँड रेडियस 3 इज काय? काय काय मिळालं तुम्हाला? सेंटर मिळालं, रेडियस मिळालं. सेंटर रेडियस फॉर्म एक्स मायनस एच, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर, वाय मायनस मायनस प्लस 3 आणि आर स्क्वेअर. सेंटर रेडियस फॉर्म, एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करा, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 9 इक्वल टू 9. दोन्हीकडे सेम नंबर आहे, इक्वलिटी साईन आहे, गेला काय शिल्लक राहिला? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x प्लस 6y प्लस 4 इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल, इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. संपला प्रॉब्लम. नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द इक्वेशन्स ऑफ द सर्कल विथ सेंटर ऑन एक्स ॲक्सिस अँड पासिंग थ्रू ओरिजिन हॅविंग रेडियस 4. रेडियस दिली आहे, सेंटर नाही दिला, पण सेंटर कुठं आहे? एक्स ॲक्सिसवरती आहे. ओके, मग लेट सी एच कॉमा 0 बी सेंटर का? ऑन एक्स ॲक्सिस एवरी वाय कोऑर्डिनेट इज 0, बी सेंटर ऑफ सर्कल. ओके, पण हे सर्कल कसं आहे? सपोज इट इज अ सर्कल. ओके, हे सर्कल कुठून जातं? ओरिजिनमधून जातं आणि सेंटर कुठं आहे? एक्स ॲक्सिसवरती आहे. ओके, हे ओरिजिनमधून जाणारं सर्कल आहे, या ओरिजिनमधून जातं आणि ज्याचं सेंटर एक्स ॲक्सिसवरती आहे तो मानला मी एच 0. ओके, अँड देअरफॉर रेडियस ऑफ सर्कल काय येईल? रेडियस ऑफ सर्कल येस काय येईल? मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट, कारण वाय कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर. आता इथं उलटं दिलेलं आहे, रेडियस तुम्हाला दिलेली आहे, मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट अँड देअरफॉर एक्सची किंमत काय येईल माहिती आहे ना? कारण असे किती सर्कल असू शकतात? 2 सर्कल, हे पण दुसरं सर्कल असेल लेफ्ट साईडचं, आणि म्हणून सेंटर काय मिळालं? सेंटर इज 4-0 ऑर मायनस 4-0 अँड रेडियस इक्वल टू 4, असे 2 सर्कल येतील. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ सर्कल, इक्वेशन्स ऑफ सर्कल आर, पहिलं सर्कल एक्स मायनस एच, एच म्हणजे काय आहे? 4, ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर इक्वल टू रेडियसचा स्क्वेअर, ऑर एक्स मायनस मायनस प्लस 4 स्क्वेअर वाय मायनस 0 स्क्वेअर इक्वल टू 4, रे सेंटर रेडियस फॉर्म
करा स्क्वेअरिंग, काय होईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मिडल टर्म मायनस एट एक्स इक्वल टू झिरो का चेक करा, किंवा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एट एक्स इक्वल टू झिरो, आणि असा हा तुमचं इक्वेशन. चेक युअर सेल्फ कसं आलं ते तुम्ही स्वतः चेक करून बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ द सर्कल विथ सेंटर ॲट 3-1 अँड टचिंग द लाईन एट एक्स मायनस 15 वाय प्लस 25 इक्वल टू झिरो. हा तुमचा सर्कल आहे हूज सेंटर इज गिव्हन टू यू. हा आपल्याला सेंटर दिला आहे सर्कलचा, काय आहे तो 3-1 आहे, आणि हे सर्कल काय करतं या लाईनला काय करतं टच करतं. सर्कल टचेस द लाईन जिचं इक्वेशन काय दिलं आहे 8x मायनस 15y प्लस 25 इक्वल टू झिरो. मग काय करायचं सेंटरपासून परपेंडिक्युलर टाका सी टी, ओके सी ड्रॉ सी टी परपेंडिक्युलर टू लाईन अँड देअरफॉर रेडियस म्हणजेच काय आहे सी टी आहे. आणि कसा काढतो माहिती आहे ना लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला. मग लाईनमध्ये फक्त काय करायचं एक्स ऐवजी एक्स कॉर्डिनेट ऑफ सेंटर मायनस 15 इंटू वाय कॉर्डिनेट ऑफ सेंटर प्लस सी अपॉन अंडर रूट ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर कोएफिशिएंट ऑफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर अँड सिम्प्लिफाय वी गॉट रेडियस इक्वल टू 24 मायनस 15 प्लस 25 अपॉन रूट ऑफ 64 प्लस 15 वर्ग 225. एम आय करेक्ट अँड विच इज इक्वल टू किती आली तुमची रेडियस विच इज इक्वल टू 15 मधनं 25 गेले 24 and 10 34 अपॉन 289 289 इज अ स्क्वेअर ऑफ 17 आणि म्हणून रेडियस किती आली 2 युनिट आली. रेडियस किती आली 2 युनिट आली अँड देअरफॉर आणि मग तुम्हाला सेंटर माहिती आहे रेडियस माहिती आहे देअरफॉर इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर 3-1 अँड रेडियस 2 इज एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर म्हणजेच सिम्प्लिफाय करा एक्स स्क्वेअर याचं वाय स्क्वेअर याची मिडल टर्म मायनस 6x याची मिडल टर्म मायनस 2y फायनल टर्म 9 + 1 = 10 मायनस 4 चेक वेदर वी आर करेक्ट ऑर रॉंग. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे चेक करून बघा. संपला पार्ट सी टी काय आहे द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन लाईन फॉर रेडियस फाइंड द इक्वेशन ऑफ द सर्कल इफ द इक्वेशन्स ऑफ इट्स 2 डायमीटर्स आर. 2 डायमीटर दिले मग डायमीटर माहिती आहे ना कॉर्ड पासिंग थ्रू ओरिजिन इज कॉल्ड ॲज अ असे हे 2 डायमीटर दिले ज्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय आहे रेडियस आहे. मग फॉर सॉरी सेंटर आहे फॉर सेंटर सॉल्विंग 2x प्लस वाय इक्वल टू 6 3x प्लस 2y इक्वल टू 4 मग काय करावं लागेल जर x कट करायचं असेल तर मल्टिप्लाय इट बाय 2 मल्टिप्लाय इट बाय 1 अँड सबट्रॅक्ट. मग याला 2 ने मल्टिपल केला 4x मायनस 3x 2y मायनस 2y कॅन्सल 12 मायनस 4 8 बरोबर आहे 12 6 × 12
मधन चार गेले आठ. ओके देअरफॉर पुट इन कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाका. 2x प्लस वाय इक्वल टू सिक्स वी गेट 16 प्लस वाय इक्वल टू सिक्स अँड देअरफॉर वाय इक्वल टू मायनस 10 आणि म्हणून सेंटर काय मिळालं अँड देअरफॉर सेंटर इज 8 कॉमा मायनस 10. चेक करून बघा. अडदून 16 वधन 6 गेले 10 गेले 6 8 त्रिक 24 मधनं 20 गेले 4. दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतो. हा तुमचा सेंटर आहे अँड रेडियस तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ सर्कल इज सेंटर रेडियस फॉर एक्स मायनस एच एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर वाय मायनस मायनस प्लस 10 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू रेडियसचा स्क्वेअर. सिम्प्लिफाय वी गॉट एक्स स्क्वेअर प्लस सॉरी मायनस 16x प्लस 64 प्लस वाय स्क्वेअर प्लस 20y प्लस 100 इक्वल टू 81. सिम्प्लिफाय इट यू गॉट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 16x प्लस 20y प्लस 164. 81 तिकडे गेला मायनस 81 4 मायनस 1 3 किती राहिला 83. एम आय करेक्ट? आणि हा झाला तुमचा रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. असा हा तुमचा रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. ओवर. फाइंड इक्वेशन ऑफ द सर्कल with radius 4 unit and touching both the axis and having center in third quadrant. Third quadrant मध्ये याचं सेंटर आहे आणि हे सर्कल दोन्ही ॲक्सिसला काय करतं टच करतं. तर याची रेडियस काय असेल दोन्ही ॲक्सिसला टच करणारं सर्कल म्हणजे हा एक्स ॲक्सिसला पण टच करतं आणि हे वाय ॲक्सिसला पण टच करतं. याचा अर्थ हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स दोन्ही इक्वल टू काय आहे रेडियस आहे. म्हणजेच ह्याचे कॉर्डिनेट थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे म्हटल्यावर काय येईल हे येईल सिन्स सर्कल टचेस बोथ द ॲक्सिस and therefore radius equal to mod of x or y coordinate of center and therefore x or y manje x equal to y equal to r radius kiti ahe 4 ahe manje but therefore center म्हणजेच काय थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणजेच मायनस 4 मायनस 4 आणि रेडियस किती आहे 4 अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ सर्कल काय हो इक्वेशन ऑफ सर्कल इज सेंटर रेडियस फॉर एक्स मायनस मायनस प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर वाय वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर r square 4 square simplify it cancel common term and you got x square plus y square plus 8x plus 8y plus 16 equal to 0 and hence we got the answer. Find the equation of the circle passing through origin and having intercepts 4 and minus 5 on the coordinate axis. Okay, 4 and minus 5.
मग हे सर्कल आहे. कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल हो हे सर्कल? बघा हे सर्कल आहे, हे दोन कंडिशन सॅटिस्फाय करतं, ओरिजिन मधून जातं. ओके, असा हा सर्कल आहे आपला, हा ओरिजिन मधून जाणारा आहे आणि हा तुमचा एक्स इंटरसेप्ट आहे आणि हा तुमचा वाय इंटरसेप्ट आहे आणि हे सर्कल कुठून जातं? ओरिजिन मधून जाणारं हे सर्कल आहे. ओके, हा समजा ओरिजिन आहे, तर एक्स इंटरसेप्ट 4 आहे आणि वाय इंटरसेप्ट -5 आहे. हा पॉइंट आहे ए येईल, हा पॉइंट काय येईल? बी येईल. एम आय करेक्ट? एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट करणारं सर्कल. मग एक्स एचे कॉर्डिनेट काय येतील माहिती आहे ना? 4 0 येईल. बीचे कॉर्डिनेट काय येतील? 0 -5. सिन्स सर्कल मेक्स इंटरसेप्ट्स फोर अँड -5 ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजेच एक्स आणि वाय ॲक्सिस, अँड देअरफॉर ए 4 0 अँड बी 0 -5 जॉईन ए बी, जोडला, अँड देअरफॉर ट्रायंगल ए ओ बी. बघा फिगरमध्ये हा कसा आहे? राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल म्हटल्यावर देअरफॉर हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे याचा अर्थ हा अँगल किती आहे? 90 आहे. याचाच अर्थ ए बी काय आहे माहिती आहे ना? ए बी इज डायमीटर आहे. आणि जर ए बी डायमीटर असेल तर देअरफॉर इक्वेशन ऑफ सर्कल, इक्वेशन ऑफ सर्कल डायमीटर फॉर्म आठवतो, इन डायमीटर फॉर्म इज x-x1 x-x2 प्लस y-y1 y-y2 इक्वल टू 0. टाका किमती, x-x1 4 इंटू x-x2 0, y-y1 0 इंटू y-±+5 0. सिम्प्लिफाय करा, x इंटू एक्स x²-4x+y²+5y इक्वल टू 0 म्हणजेच x²+y²-4x+5y इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द सर्कल. हे काय आहे? सर्कलचं रिक्वायर्ड इक्वेशन आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण आणखी काही प्रॉब्लेम्स आणखी एक सेशनमध्ये घेणार आहोत. ओके.